यत्न 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 होते पांडवाच्या घरी पूजा 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 त्या कृष्णाच्या हाताने करी पण ते पूजा त्या शिशुपालाने नाही खपली म्हणून काय झालं महाशिशुपालाचे नाही खपले
म्हणते माझ्या अंगावर त्या ठिकाणी तुझ्या बापाचा हात नसून लागला त्या ठिकाणी मला धरून काढ म्हणते मुलाने मग त्या मुलाने काय केलं काय केलं अरे अभिमान तुला कशाचा रे आला ओ अभिमान तुला कशाचा रे आला Thank you.
प्यारे प्यारे जा तुझे को काम करते लग्न तो माझ्या सोबत आणि तुमच्या सारखा गुणवान मुलगा मला होईल.
पण विवेकानंद स्वामी काय म्हणतात मालूम आहे? काय म्हणतात? आता तू लग्न करशील केव्हा आणि तुला मुलगा तरी होईल केव्हा? तू म्हणे एक काम कर, आताच म्हणे आपला मुलगा समज. काय म्हणे? आताच म्हणे आपला मुलगा समज, म्हणजे खतम झाली गोष्ट. म्हणून मानतो छोटं मान करायचं नाही किंवा दुसऱ्या साधू संतांच्या भानगडीत पळायचं नाही. कमला थोडं लक्षात ठेवशील.
जाते का अवश्य का परंतु का बोलते का नहीं तो मला येऊन सांग पण सांगतो पहिले माझ्या मैत्रिणीला घेते आणि नंतर जाते आपण आते मैत्रिणी पौर्णिमा बाई व यांच्याकडून श्री मान्य राजूजी खाडे यांच्याकडून 51 रुपयाचं प्राईज मिळालं पाच सदस्य प्रणाम करते आहे लाख लाख शुक्रिया धन्यवाद काय झालं बघ तुला माहित नाही माझी गोष्ट नाही तुझा ना अरे मला माहित आहे तुला 10-15 वर्ष झाले तुला एकही संतान नाही तू कोणा देवापाशी गेली होती अगं तुला सांगू का अगं मी तरुणीला गेली होती बाळाजीच्या मठावर महाराज आहे गं तू चालते का माझ्या सोबत माझे बहिणी मुला बिना सुन वाटते माझ घर
ना बरे का मन तुले वर्षभर भात खाल्ला स्वयंपाकाने जाते हालत बनवली अगं असं करून दाखव रे बैदा नाही पोटीला बसवतो भाड्या समर्पण करतो काही नाही नाही तर टोपला भर कुटार खान ना सोयाबीन सांगू तुम्हाले बाबाजी सरोजाचा नातू हल्ली मुक्काम सेलू अच्छा तुया सारख्या किती पोरायले मी ना लेख बारे करून दिले बेटा खरंच बाबाजी पण तू एकटीच आली का तुझ्या घरवाला माझे घरवाले स्वतः आणि माझी मैत्री सुद्धा आहे अच्छा तुझी मैत्री नाही तर ठीक आहे तुझ्या घरवाले इकडे बोलाव कारभारी ना तराया माय हवाचा क्या साधना प्राण ना तराया माय अवे कारभारी अरे कुठे गेले ओ बाईचे घर धनी मग काय पैसा या इकडे पहिले नंतर घ्या काही पहिले इकडे या पोरं करायचे तुम्हाला पाहिजे का नाही पाहिजे मला तुमच्या दोघांच्याही नारी परीक्षा करावं लागेल बाई हो बापा पोरग कोणाच्या नशिबात आहे कोणाच्या नशिबात नाही आहे हे मला पाहावं लागेल ना बेटा पहिले अरे हे कोण बाबाजी वय अरे कुठलाही रस्त्याचा बाबाजी पकडून घेशील हा आणि बरं वाईट झालं तर कोण जिंकायचं नाही काय झालं पोरग पाहिजे का नाही पाहिजे ह्या फलती फलती बरोबर करते अरे अशा बाबाजी लोकांना पोरं झाले असते तर काय या लग्न करावं लागले असते बाबाजी पाशी गेले काय म्हणता बाबाजी तुम्ही खरोखर मंदिरात गेल्याने कोणाला पोर झाले का मंदिरात जाल तिथं आणि थंडी धरून हालो म्हणून त्याच्यासाठी महासारख्या चालू करूया पाहिजे गाडी परीक्षा करावी लागते अरे अरे भगवंता 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 बाई अमावशीच्या रात्री पौर्णिमेच्या दिवशी तुझ्या घरचा हल्या मेला होता दुसरी एक गोष्ट कधी कधी गुरुवारा दिवशी तुझ्या स्वप्नामध्ये बोली बाराती नेते असं तर खरंच चांगलं खोटं असं तर खोटं खरं खरं बोलते एक सांग तुझ्या सवर्याने इच्छा तुला सांगितलं ना पौर्णिमेच्या दिवशी तुझ्या घरचा हल्या मेला का नाही दुसरी एक गोष्ट तुम्ही या धरणाचे काहीच कमी नाही तुमची गाडी चालली होती इंदोरली मागच्या चक्क्याचे दोन टायर फुटले होते का नाही तुझ्या नशिबात मी तुझी नाडी पाहिली तुझ्या नशिबात लेकर आहे मी त्याचा तुला गिरा बांधून देईन मग आता जरासं काय गिरा बांधासाठी तुझ्या नवऱ्याचे हात पाव लागेल मले यावं इकडे तुम्ही असे तुम्हाला किती पोर बरं आहे अरे कम से कम देवाच्या दिल्ल्यानं आणि लोकांच्या सल्ल्यानं हम दो हमारे दो बाजे झाले असते बापू लेखकामध्ये झाले असते काय करत सरकारचा नियम मीनं केलं काकू काही ऑपरेशन केलं मला बायको असत तर लेकर होईल कुठून मला एक सांगा बाबाजी तुम्ही तर गोसाई आहात ना हा तुमचा पाना कोणता मला एक सांगा गोसाई जरी मी आहो तरी मला पण प्रपंच लागला आहे म्हणजे हा प्रपंचिक साधू आहे नाही का बाबा कसा साधू आहे दाखवा तुमचा हात दाखवा मग बाकीचे बघा माझा हात पहा बाबाजी अरे 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 देवा 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 पुत्र संतान तुमच्या नशिबात नाही काय हरकत नाही संतान तुमच्या नशिबात नाही त्याच्यासाठी मला तुमचा काही अच्छा मग पुत्र संतान होईल गिरा बांधल्यानंतर होणार म्हणजे होणार नाही तर एक काम करा बाबाजी हा तुमच्या पोरण दत्तक घेऊन देतो नाही तर नाही नाही याले मी आपलं पोरग दत्तक घेतो या बैलाले आणि आपल्या घरचा दिवाळी चौको नाही ना माझ्या घरचा दिवाळी
तुम्ही सांग सोन ऐकान तो वाटत नाही. सांगा सांगा सांगा. हां सांगा बाबाजी. आता थांब पाहू दे चेक करू देना.
अरे कस तरी वाटत चवचत्र होईल ना वर्ता वर्ता नका दाबू मला कस तरी वाटत बावाजी तूने मेरा दिल ले लिया अभी पहचाना।
तुम्हाला पक्षानं भेटला होता. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ते आता खरं का होता? बरोबर आहे. हा ते संडा साफ करत होता तू. बरं का नाही?
काम से साहेब। अरे राव जा भाव आता नको मारा। अरे काय समजा बीपी वाला आदत पडली धान पावले हो तुझ्या माझ्या नवऱ्याची होता धान पावले हो तुझ्या माझ्या नवऱ्याची हो केलं का धंदा हा घर काळच्या नवऱ्याचं नाव घ्या स्थान पुरी पड्या हा धरल्या आणि जू माया घाबरला पण एवढा आता हे ढेबर कोठ्या हे ढेबर कोठ्या हे ढेबर कोठ्या आणि खरं तिने काय करून हिंदू काय तिले पोर माझी नको तिनं अव इकडे हो चिमणे चिमणे काय काय म्हणते म्हणते साहेब मुलसी साहेब आहे का खंड जमत नाही मला खोटं बोलणं आवडत नाही बिलकुल हो मग तू त्याला बोलवले आणि खर मला हकीकत सांग आगळा पाडायला याच्या मानव जीवन पायतोसाठी काढलं आहे साधू संतकडे आसाराम बरे आसाराम बापूचा हे बंद आणि एक गोष्ट सांगायची झाली महाराजाची
करते मारी माता धरते नहीं है। अबे सारे नीचे में कुछ नहीं ना। अबे भोसड़ी के निकाल दो ना। नहीं ना भोसड़ी। नहीं ना भोसड़ी।
हो जाए।